अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। क्या सतीश जारकीहोली का सियासी सफर जवाल पजीर हो रहा है या फिर नई कयादत के तौर पर उभर रहा है? खैर, आज का तबसरा इसी मौजू पर। इस मौजू पर इसलिए बोलना भी जरूरी है क्योंकि कर्नाटक के अक्सर इलाकों में आज KPCC वर्किंग प्रेसिडेंट सतीश जारकीहोली के खिलाफ एहतजाज किया गया। बेलगाम शहर में भी बड़े पैमाने पर भाजपा और हिंदुत्ववादी तंजीमों की जानिब से एहतजाजी जुलूसों का एहतमाम किया गया। वैसे भाजपा IT सेल तो इसी तरह के किसी नैरेटिव चलाने के फिराक में रहता है, लिहाजा सतीश जारकीहोली का बयान गोया खजाने से कम नहीं था। गोदी मीडिया की फौज भी तैयार थी, लिहाजा चारों तरफ से हिंदू मुखालिफ बयानों की खबरों को मुस्तकिल चलाया जाने लगा। आज रियासत के मुख्तलिफ शहरों में सतीश जारकीहोली और कांग्रेस हिंदू मजहब के खिलाफ किस तरह बयानबाजी करते हैं, इस पर बहस मुबासे होने लगे। यहाँ तक नौबत आई कि सतीश जारकीहोली का इस्तीफा मांगने लगे। जब सतीश जारकीहोली से पूछा गया कि क्या आप माफी तलब करेंगे या पार्टी से इस्तीफा देंगे, तो उन्होंने कहा कि अगर मैं गलत साबित हुआ तो इस्तीफा दे दूंगा। वहीं दूसरी तरफ उन्होंने बहस के लिए मुखालिफ पार्टियों को और खासकर भाजपा RSS के लोगों को दावत भी दी और चुनौती भी दी कि कहा कि मैंने अपने तरफ से कोई बयान नहीं दिया है, बल्कि पर्शियन डिक्शनरी में हिंदू लफ्ज के मायने बहुत ही गंदा है कहा। वाजा रहे सतीश जारकीहोली कर्ज से हिंदू मजहब में चल रहे गलत रस्म रिवाज और अंधश्रद्धा के खिलाफ मुहिम चलाते रहे, जिसमें खासकर हर साल दिसंबर में परिवर्तन यात्रा के नाम पर शमशान में रात बिताना, उसी जगह पर खाना खाना, सोना वगैरह अंजाम दिया जाता है, ताकि शमशान को लेकर उमूमन लोगों के दिलों में जो डर पैदा किया गया उन्हें दूर करना और करनी जादू टोना को लेकर लोगों को किस तरह बेवकूफ बनाया जाता है, इस पर भी एक तरह से बेदारी मुहिम चलाई जाती रही। अब सवाल उठता है कि क्या सतीश जारकीहोली का हिंदू लफ्ज को लेकर इस तरह बयान क्या इसी वक्त जरूरी था? आखिर बिना सोचे समझे ऐसे बयानबाजी करना जिससे नुकसान हो सकता है, इसका ख्याल नहीं रहा, लिहाजा इस पर तस्करा और बहस भी जारी है। अब सवाल ये भी उठता है कि क्या इस बयानबाजी की वजह सतीश जारकीहोली के सियासी मुस्तकबिल पर तो नहीं पड़ेगा, क्योंकि भारत की सियासत एक अजीब दौर से गुजर रही है जहां आज हिंदुत्व का कार्ड ही चल रहा है, लोगों को धर्म मजहब की आड़ में ही बेवकूफ बनाया जा सकता है और बनाया जा रहा है। लोग महंगाई और बेरोजगारी पर उफ तक कहने को तैयार नहीं, क्योंकि हिंदू राष्ट्र का एजेंडा जोरों पर है। ऐसे वक्त में हिंदू हिंदुत्व और संभाजी महाराज पर टिप्पणी कितनी महंगी पड़ सकती है, इसे महसूस जरूर किया जा रहा है। वैसे भी जारकीहोली भाइयों का दबदबा कुछ हद तक जरूर कम हुआ है। रमेश जारकीहोली अपना सियासी वजूद बचाने की जद्दोजहद में है, भालचंद्र जारकीहोली और लखन जारकीहोली ओहदों पर तो फाइज हैं, लेकिन आवाम पर जो गिरफ्त सतीश जारकीहोली और रमेश जारकीहोली की है उतनी नहीं है। अब जब सतीश जारकीहोली को लेकर एक मौका इनके मुखालिफ लोगों को, फिर भले वो कांग्रेसी हो या भाजपा, इन्हें मौका तो जरूर हासिल हुआ है। कहते हैं सियासत में मुकाम हासिल करने से ज्यादा उस मुकाम पर ठहरना यानी कि उसको बरकरार रखना बहुत मुश्किल होता है। आज शाम तक सतीश जारकीहोली ने वजीर आला बसवराज बोम्मई को खत के जरिए माफीनामा तो दिया है और अपने अल्फाजों को वापस भी लिया है और साथ में इस पर बहस के लिए कमेटी तश्कील देने का मुतालबा भी किया है। क्या अब माफीनामे से खतरा टल सकता है? यकीनन नहीं, क्योंकि अब इसे मुल्की सतह पर मौजू बनाकर सियासी मुफाद हासिल करने की मुकम्मल प्लानिंग RSS भाजपा और संघ के अकाबरीन ने किया है। जिस तरह सतीश जारकीहोली के सियासी मुस्तकबिल पर सवाल उठाए जा रहे हैं, उसी तरह कांग्रेस को भी इसका कितना नुकसान, इस पर भी तजिया किया जा रहा है। कांग्रेस हमेशा से सॉफ्ट हिंदुत्व का कार्ड खेलती है, मुसलमानों को लेकर कभी भी एग्रेसिव बयानबाजी से बचती रही है, क्योंकि कांग्रेस को भी डर है कि हिंदू और बैंक किसी तरह की बयानबाजी से ना खिसके, लिहाजा जितना हो सकता है बचते बचाते अपना सियासी मुस्तकबिल संवारने की कोशिश में लगी हुई है। पर सतीश जारकीहोली के बयान ने एक तरह से हिंदू वोट बैंक को झटका जरूर लग सकता है। कल तक तो किसी तरह की माफी नहीं मांगूंगा और किस बात की माफी कहने वाले सतीश जारकीहोली आखिरकार लिखित माफी मांगने पर राजी जरूर हुए, पर क्या इससे भाजपाइयों को इत्मीनान होगा? यकीनन नहीं होगा। अब दूसरे रुख को भी समझने की कोशिश करते हैं। अगर सियासी तौर पर कांग्रेस से सतीश जारकीहोली दूर हो जाते हैं या फिर बहुजन समाज के कायद के तौर पर उभरने के इम्कान कितने हैं, इस पर भी तबसरा जरूरी है, क्योंकि सतीश जारकीहोली मामूली सियासतदान नहीं है। एक अरसे से हुकूमत को गोकाक में कैद कर रखा है, ये भी बात बारहा कही जाती है कि हुकूमत सिर्फ घर बदलती है लेकिन गोकाक की सरहदें पार नहीं किया करती। पर हालात बदलते गए, हुकूमत तब्दील हुई, रमेश जारकीहोली को CD मामले ने सियासत से ही बाहर कर दिया और अब सतीश जारकीहोली का
हिंदू विरोधी बयान और सवालात खड़े करने पर मजबूर कर देता है। यकीनन जो काम सतीश जारकीहोली ने मानव बंधुत्व वेदिके के जरिए कर रहे हैं काबिले सताइश है, पर बहुजन समाज का बड़ा तबका खुद हिंदुत्व वोट बैंक के दायरे में समेट चुका है। खुद दलित का बड़ा हिस्सा भी अब संघीय विचारधाराओं के साथ समझौते करने पर मजबूर हो चुका है। बहुजन समाज खुद बौद्ध बसव अंबेडकर के सोच और फिक्र से न आशना हो चुका है। अगर सतीश जारकीहोली बहुजन समाज के लीडर बनकर उभरना भी चाहते हैं, तो बहुजन समाज ही खुद बनुवादियों के खेमे में नजर आ रहे। मतलब जो बयान सतीश जारकीहोली ने दिया है, शायद वक्त गलत था। पर्शियन डिक्शनरी में हिंदू लफ्ज के मायने गंदे होने की बात पर हिंदुत्व तंजीमें और भाजपा सख्त मजम्मत पर सियासी मुफाद हासिल करने के लिए उतरने की बात तो कही जा रही है। जाहिर है बयानबाजी के बाद खुद कांग्रेस भी अपना दामन बचाती नजर आ रही है। आज डीके शिवकुमार ने बयानबाजी को गलत कहा। सुरजेवाला ने भी सतीश जारकीहोली से दूरी अख्तियार करने की बात करते हुए पार्टी का इस बयान से कोई लेना देना नहीं कहा। बेलगाम की सियासत का भी जायजा लिया जाए तो मराठी लोग भी इस बयान के बाद दूरी अख्तियार करते हुए देखा जा रहा है। वाजार में मराठी वोटरों पर अच्छी खासी पकड़ सतीश जारकीहोली के होने के बाद बारह कही जाती है। कुल मिलाकर देखा जाए तो हिंदू लफ्ज को लेकर बयान सतीश जारकीहोली के सियासी सफरनामे का बदनुमा दाग बनते जा रहा है। जिस तरह मानव बंधुत्व वेदिके के जरिए बहुजनों का कायद बनने की कोशिश सतीश जारकीहोली की जानिब से की जा रही है, इसे और कुवत बख्शना होगा। पहले जो बहुजन समाज, दलित पिछड़ा तबका, भाजपा और संघ के खेमे में जा चुका है, उन्हें वापिस लाकर इनकी घर वापसी करनी होगी। हो सकता है कि सतीश जारकीहोली जुनूबी हिंद के काशीराम भी बन सकते हैं, पर इसके लिए और भी वक्त दरकार है। इतना तो जरूर है कि मौजूदा हालात में सतीश जारकीहोली का सियासी मुस्तकबिल इस हिंदू लफ्ज की वजह से दांव पर जरूर लगा हुआ है। क्या इसे वो बचा पाएंगे? क्या जो बयान निपानी में दिया गया था कहीं सोच समझकर ही दिया गया, या यूं ही जबान से निकल गया, या इसके पीछे भी कोई कहानी है? इन तमाम सवालों के जवाब तो आने वाला वक्त ही दे सकता है, इतना जरूर है। तब तक तो हमें इंतजार ही करना पड़ेगा। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया। अल्लाह हाफिज़। ಕಳೆದ ಎರಡು ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಹಿಂದೂ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪದ, ಅದು ಅತ್ಯಂತ ಅಶ್ಲೀಲವಾದಂಥ ಪದ, ಅದು ಭಾರತ ದೇಶದ್ದಲ್ಲ, ಅದು ಬೇರೆ ಪರ್ಷಿಯನ್ ಭಾಷೆ ಶಬ್ದ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಈ ದೇಶದ ಬಹುಸಂಖ್ಯಾತ ಹಿಂದೂಗಳ ಭಾವನೆಗೆ ಧಕ್ಕೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಭಾರತ ದೇಶ ಹಿಂದೂಗಳ ದೇಶ, ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಶತಮಾನ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಚಿಂತನೆ ನಡೆದಿದೆ. ಸರ್ವೋಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆಯಾಗಿದೆ ಅಂತ, ಅದರಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಸೂಕ್ಷ್ಮ ಸಂವೇದನಾಶೀಲವಾಗಿರುವಂತಹ ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ ನೀವು. ನಿಮಗೇನು ಆಧಾರ ಇದೆ ಸ್ವಾಮಿ, ಅದನ್ನು ಜನರ ಮುಂದೆ ಇಡಬೇಕಾಗಿದೆ.
ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಇವತ್ತು ನಾನು ನೋಡಿದೆ, ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಾಗಿರ್ಬೋದು, ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಖಂಡಿಸಿಲ್ಲ, ಅವರು ಅದನ್ನು ತಳ್ಳಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಅದು ವೈಯಕ್ತಿಕ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಿ ಇಡೀ ಸಮಾಜ, ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರ ಉಸಿರೇ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಹಿಂದೂ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಮಾತನಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ನಿಮ್ಮ ಚಿಂತನೆಯನ್ನ ಮೂಲಕ ಅದನ್ನು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದ ಮಾನಸಿಕತೆ ಯಾವಾಗಲೂ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿಯಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ನೀತಿ, ನಿಮ್ ನಡವಳಿಕೆ ಏನ್ ತಿಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀರಿ? ನೀವು ಸಾವುಕಾರ ಇದ್ದೀರಿ ಅಂದ್ರ ಬರೀ ಸಾವುಕಾರ ಮೆರಿತಾ ಮೆರಿತಾ ಹೋಗ್ತಾ ನಾ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ನಾಯಕ ಅಂತ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಇವತ್ತಿನ ಸಮಾಜ ಅಲ್ಲ, ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೂಗಳಿಂದ ಸಮಾಜ ನಡೆಯೆ ಅರಿ ಆ ಸಮಾಜ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಯಾದಿ ಸಂಘಟನೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅದಿ ಸಂವಾದ ಆಶಾ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅದಿ ಹಿಂದೂ ಸ್ವರಾಜ್ಯ ಸ್ಥಾಪನಾ ಕೇಳಿ ಇಂತ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವರು ಹಿಂದೂ ಸ್ವರಾಜ್ಯದ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಈಗ ಹಿಂದೂ ಇದೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗರ್ವ ಇದೆ. ಇಂತ ಧರ್ಮ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಕೀಳ್ತನ ಮಾತಾಡ್ತೀರಿ, ನೀವು ಹೇಳ್ತೀರಾ ಪರ್ಷಿಯನ್ ಶಬ್ದ ಇದೆ ಅಂತ, ನೀವು ಹೇಳ್ತೀರಾ ಇದು ಈಜಿಪ್ಟ್ ಇರಾನ್ ಇರಾಕದ ಶಬ್ದ ಇದೆ ಅಂತ. ನಾನು ನಿಮಗೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಅರೆ ನಿಮ್ ಇಟ್ಲಿ ಮೇಡಮ್ ಈಗ ಇಟ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ದಾರಿ ನಡೀತೀರಿ, ನೀವು ಇರಾನ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ರಿ, ನೀವು ಕಜಕಿಸ್ತಾನ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ರಿ, ಮತ್ ನೀವು ಅಲ್ಲೇ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ರಿ. ಈಗ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ ಇದೆ, ಈಗ ಹಿಂದೂ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಈ ಹತರ ಭೂತಾ ಬಸವ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ತಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಆಟವನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸ್ಮಶಾನದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ತಮ್ಮ ಪ್ರತಿಭಟನೆಗಳು, ತಮ್ಮ ಹೇಳಿಕೆಗಳು, ನಾವು ಯಾವುದೋ ಒಂದು ವಿಚಾರದಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಸರಣಿ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಹಿಂದೂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇತಿಹಾಸ, ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಇರತಕ್ಕಂಥ ಹಿನ್ನೆಲೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಖಂಡಿಸ್ತದೆ. ಒಂದು ಅವಕಾಶ, ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತಕ್ಕಂತ ಅವಕಾಶವನ್ನ, ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಇಡೀ ಜಗತ್ತಲ್ಲಿ ಆಗ್ತಕ್ಕಂತ ಹಿಂದೂಗಳ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ತಾವು ಮಾತನಾಡಿದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಪಕ್ಷ ಹಿಂದುತ್ವ ನಮ್ಮ ತಾಯಿ, ಆ ವತಿಯಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನ ಕೇಳ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬರ್ತಕ್ಕಂತ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಆ ಸಮಾಜ ಹಿಂದುತ್ವ ಭಾರತ ಪಕ್ಷ ತಕ್ಕವಾದಂತಹ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಕ್ಕೆ ಒಂದಿಷ್ಟು ಒಂದ್ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿದು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಂದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಎಂ ಕರುಮಣಿ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಏನು ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಏನ್ ಇವತ್ತು ಐಸಿಐಸಿಐ ಒಳಗಿರ್ಬೋದು, ಐಸಿಐಸಿಐಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡದ ಈ ಸಿರಿಯಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಅದನ್ನ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಇವತ್ತು ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗಿದ್ದದ. ಈಗೇನು ಕೆಲವೊಂದು ಪಾಪ್ಯುಲರ್ ಫ್ರಂಟ್ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಫ್ರಂಟ್ಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಸಮಾಜ ವಿರೋಧಿ ಚಟುವಟಿಕೆ ನಡೆದವ ಆ ರೀತಿ ಈ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಕೆಲಸುವಂತದ್ದು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದ್ದದ. ಇದು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ದೇಶಕ್ಕೆ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಸಂಪೂರ್ಣ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಾಗ ಹಿಂದೂಗಳ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಆಘಾತ ಆಗಿದ್ದದ. ಹೀಗಾಗಿ ಬೇಸರದ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಬೇಕು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಅವರು ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬರೇ ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಡೆದ್ರು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ನೀವು ಅವರು ಅವ್ರು ಹೇಳಿಕೆ ನೆಟ್ಟಿಗೆ ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಂಡಿರೋದ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ನೀವು ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸತೀ ಜಾರಕಿಹೊಳಿ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರು, ಹಿಂದೂ ಶಬ್ದ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದೂ ಶಬ್ದ ಅರ್ಥ ಸ್ಲೀಲಿ ಇದೆ ಅಂತ. ಎರಡನೇ ಮತ್ತೊಂದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮಾತಾಡೋರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಹತ್ಯೆ ಬ್ರಿಟಿಷರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ, ಮತ್ತು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅವರಿಗೆ ವಿಷ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರೇ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ವಿಷ ಕೊಟ್ಟರು ಅದಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಬ್ರಿಟಿಷರ ಅವರಿಗೆ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಇದು ಹೊಸ ಇತಿಹಾಸ. ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಅಂಡ್ ರೈಟರ್ ಬಾಯ್ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ.